पितरदेवताय नमः। ओम श्री गणेश देवताय नमः। ओम श्री कुल देवताय नमः। ओम श्री गुरु देवताय नमः। ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः। शिवशरणार्थ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे। माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, आज मी आपणास पंचांग उद्याचे आता सांगत आहे। मित्रांनो, उद्या दिनांक 8 ऑगस्ट 2021, शनिवार शके 1943, समत सरप्लव आयन दक्षिण, ऋतु ग्रीष्म, मास आषाढ़, पक्ष कृष्ण, वार रविवार। नक्षत्र पुष्य 9:19 असणार आहे। त्यानंतर आश्लेष नक्षत्राला सुरुवात होईल। योग व्यतिपात 23:37 आहे। त्यानंतर वर्यान योगाला सुरुवात होईल। करण चतुष्पात 7:20, नाग 19:20, किंस्तुग्न 7:12 तिथि। मित्रांनो, अमावस्या 19:20, त्यानंतर प्रतिपदा तिथीला सुरुवात होईल। मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशिस्थिती पहाटे 5:30 अशी असणार आहे। चंद्र कर्क राशीत असेल, रवि कर्क राशीत असेल, गुरु कुंभ राशीत असेल, तर शनी मकर राशीत असेल। सूर्योदयास्त मुंबई विभागासाठी मित्रांनो, सूर्योदय 6:19, तर सूर्यास्त 19:09 सायंकाळी। मुहूर्त विभागामध्ये मित्रांनो, आता या आषाढ महिन्यात कोणत्याही प्रकारचे मुहूर्त नाही, अर्थात साखरपुडा मुहूर्त, टोहाळ जेवण मुहूर्त, बारसेवा नामकरण मुहूर्त, जावळ काढणे मुहूर्त, ग्रहप्रवेश व्यावहारिक स्वरूपाचा मुहूर्त, हे मुहूर्त नाहीत। तसेच उपनयन मुहूर्त, विवाह मुहूर्त, वास्तुशांती मुहूर्त, भूमिपूजन व पायाभरणी मुहूर्त, सर्व देवता मूर्ती, प्राण प्रतिष्ठा मुहूर्त, अशा कोणत्याही प्रकारचे मुहूर्त या आषाढ महिन्यात नाहीत। मित्रांनो, काही महत्त्वाच्या बाबी अशा आहेत। पंचांग शुद्धी अनिष्ट दिवस आहे उद्याचा। दिनविशेष दर्श अमावस्या आहे आणि दीपपूजन आहे। मित्रांनो, दीपपूजन या आपण आपल्या घराच्या अंगणामध्ये, टेरेसमध्ये किंवा बाल्कनीमध्ये किंवा मंदिरामध्ये, शिवमंदिरामध्ये, कोणत्याही मंदिरामध्ये आपण जेवढे काही दीपपूजन कराल तेवढे आपल्याला पुण्य आपल्या पदरी पडण्याची शक्यता आहे। तसेच पाण्याच्या शेजारी, तलावाच्या शेजारी आपल्याला जास्तीत जास्त जेवढे दीपपूजन करता येईल तेवढे दीपपूजन उद्या आपण करायचे। घरातले जेवढे दीप असतील ते सर्व स्वच्छ करून नंतर पेटवायचे आहेत। काही बदलण्यासारखे असतील तर नवीन त्या ठिकाणी घेऊन आपण ते करायचे। यासाठी संबंधित व्हिडिओ माझा मागील वर्षाचा आहे, तो आपण अवश्य पाहू शकता आणि त्यानुसार आपले कर्मकांड पूर्ण करू शकता। मित्रांनो, उद्या अग्नी पृथ्वीवर आहे, अर्थात आपण विशेष यज्ञ या होम या कर्मकांड करू शकता। राहुकाळ मित्रांनो उद्या संध्याकाळी अर्थात 16:30 ते 6:00 असणार आहे। मित्रांनो, माझ्या संकल्पाच्या व्हिडिओ क्रमांक 278 व 279 अमुक शब्दांच्या जागी पंचांगाच्या या आधारे योग्य शब्द आपण भरा। स्वतःच्या नावाचा, गोत्राचा, पूजनीय देवतेचा, रवी, चंद्र व गुरु या ग्रहांच्या सध्यास्थित राशींचा उल्लेख करा आणि आपली नित्य व विशेष पूजा संकल्प सोडून करा। कारण संकल्प सोडून केलेले कर्मकांड संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि शास्त्रमान्य विधिवत पूजा संपन्न होताच पूजेचे फळ पूजाकर्त्यास प्राप्त होते, आपल्या नावे पुण्य जमा होते। मित्र, कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार।
धन्यवाद मित्रांनो, आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथेच संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा, तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो, पुढील भेटीपर्यंत आपण खुश रहा, आनंदी रहा, प्रसन्न रहा. शिवकल्याण. हरिओम शिवा महादेव.